आजचं जे लेक्चर आहे आपलं, तर आजच्या लेक्चर मध्ये लॅम्पचे टाइप्स किंवा लॅम्प आपण स्टार्ट करणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या स्क्रीनवरती दिसत असलेले फ्लोरेसेंट लॅम्प आहे किंवा फ्लोरेसेंट ट्यूबलाईट, की जे आपण डेली यूज मध्ये ऑफिसमध्ये कॉलेजेसमध्ये किंवा आपल्या घरामध्ये युज करत असतो फ्लोरेसेंट ट्यूबलाईट, तर त्याचं वर्किंग, नंतर कन्स्ट्रक्शन असेल, ऍप्लिकेशन असतील, ऍडव्हान्टेजेस डिसऍडव्हान्टेज असतील, हे सगळं आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे लॅम्प आहेत, बाकीचे लॅम्प म्हणजे कुठले, सोडियम वेपर लॅम्प, मर्क्युरी वेपर लॅम्प, हे जे लॅम्प आहेत, त्याच्यानंतर निऑन लॅम्प आहे, एलईडी लॅम्प आहे, सीएफएल आहे, हे सगळे लॅम्प आपल्याला स्टडी करायचे. फ्लोरोसेंट ट्यूबलाईट अगोदर आपण स्टडी करूया. आता ही फ्लोरोसेंट ट्यूबलाईट जनरली हे सगळं सर्वांना माहिती असेल, ही इमेज आहे, ठीक आहे, सगळे परिचित आहेत फ्लोरोसेंट ट्यूबलाईट बरोबर. हे जे आहेत ते पार्ट आहेत वेगवेगळे, ते मी सांगतोच, ठीक आहे. तर हे सुरुवातीला कन्स्ट्रक्शन जे आहे फ्लोरोसेंट ट्यूबचं ते आपण पाहणार आहे. बघा इथं तुम्हाला दिसत असेल की हा जो आहे तो स्विच सॉकेट आहे, 230 व्होल्टेज सप्लाय आपण त्या स्विच आणि सॉकेट मधून घेत असतो. त्याच्यानंतर ही जी आहे इलेक्ट्रिक चोक कॉइल आपण त्या ठिकाणी युज करत असतो. सेम ही डायग्राम आहे, ठीक आहे, या डायग्राम मध्ये बघूया आपण सिंगल फेज सप्लाय इथून आपण घेणार आहे. त्याच्यानंतर इथं स्विच आहे, ठीक आहे, हा स्विच S1, त्याच्यानंतर इथे कॅपेसिटर कनेक्ट केलेला आहे C, त्याच्यानंतर इथे एक चोक कॉइल आहे, ठीक आहे, नंतर इथे एक इलेक्ट्रोड आहे आणि या ठिकाणी एक इलेक्ट्रोड आहे, आणि ही जी आहे ती पूर्णपणे एक फ्लोरोसेंट ट्यूबलाईट ग्लास ट्यूब आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हा स्टार्टर आहे, ठीक आहे, स्टार्टर मीन्स कॅपेसिटर युज केला जातो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर सर्किट जे आहे तुमचं ते कशा पद्धतीने आहे ते आपण बघितलेलं आहे. आता वर्किंग जे आहे ते आपण बघूया किंवा कन्स्ट्रक्शन सुरुवातीला बघूया, स्टेप बाय स्टेप तुम्हाला कन्स्ट्रक्शन मध्ये काय पॉईंट सांगितलेले आहेत ते पॉईंट वाईज जाऊया आपण, ठीक आहे. सुरुवातीला बघा, इट कन्सिस्ट ऑफ लॉंग ग्लास ट्यूब विच इज इंटरनली कोटेड बाय फ्लोरोसेंट पावडर दॅट इज व्हाईट इन कलर, ठीक आहे. आता ही जी ग्लास ट्यूब आहे, ही जो मी ज्या इमेज मध्ये बघितली, ही जी व्हाईट कलरची ग्लास ट्यूब आहे, तर ही जी ह्या व्हाईट कलरची जी ग्लास ट्यूब आहे ती कशी बनलेली असते, तर ग्लासची आहे पण इंटरनली कशी कोटेड आहे, तर फ्लोरोसेंट पावडरने, जी व्हाईट कलरची ट्यूबलाईट तुम्हाला दिसत असते. तर का व्हाईट कलरची दिसते, तर त्या ठिकाणी फ्लोरोसेंट पावडर युज केलेली असते आणि ती व्हाईट कलर इन व्हाईट कलर मध्ये असते आणि तिचं कोटिंग इनर साईडला त्या ट्यूबच्या केलेलं असतं. त्याच्यानंतर आता ती ट्यूबची जी लेंथ आहे, ठीक आहे, याच्या पॉइंट मध्ये दिलेलं नाही, पण ट्यूबची जी लेंथ आहे ती 1 मीटर, 1.10, 1.15, 1.25, मॅक्सिमम 1.5 पर्यंत तुम्ही ट्यूबलाईट जी आहे ती बघू शकता आपल्या रेसिडेन्शियल ऍप्लिकेशन साठी, ठीक आहे. त्याची जी लेंथ आहे ती एवढी आहे डायमेन्शन. त्याच्यानंतर इच एंड ऑफ द ट्यूब, सेकंड पॉइंट बघा, इच एंड ऑफ ट्यूब इज कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोड मेड अप ऑफ टंगस्टन मटेरियल इन कॉइल फॉर्म. तुम्हाला या दोन्ही साईडला दिसत असतील, इथं एक इलेक्ट्रोड आहे या ठिकाणी, ठीक आहे, आणि या ठिकाणी एक इलेक्ट्रोड आहे, तो कॉइल फॉर्म मध्ये किंवा त्याचं जे मटेरियल आहे ते टंगस्टन मटेरियल त्या ठिकाणी वापरलेलं असतं ऍज अ फिलामेंट म्हणून किंवा इलेक्ट्रोड म्हणून, ठीक आहे. टंगस्टनच काय युज करायचं, तर टंगस्टनच्या प्रॉपर्टीज आहेत, हाय मेल्टिंग पॉइंट आहे, आणि त्या मटेरियलला तुम्ही जो सप्लाय जर दिला, तर त्या सप्लाय दिल्यानंतर करंट फ्लो होतो, करंट फ्लो झाल्यानंतर आयस्क्युआर लॉस होऊन त्याच्यापासून हीट तयार होते. फक्त हीटच तयार होत नाही, तर मॅक्सिमम अमाऊंट मध्ये त्या ठिकाणी लाईट तयार होते, जी आपल्याला व्हिज्युअल सेन्सेशन देत असते. थर्ड पॉइंट बघा, इलेक्ट्रोड आर कोटेड विथ इमिसिव्ह मटेरियल लाईक बॅरियम ऑक्साईड ऑर कॅल्शियम ऑक्साईड सो दॅट दे कॅन इमिट लाईट ऍज अ फास्ट ऍज पॉसिबल. तर टंगस्टन इलेक्ट्रोड वरती कोटिंग केलेलं असतं कशाचं, जे इमिसिव्ह मटेरियल आहेत, बॅरियम ऑक्साईड एक आहे आणि दुसरं आहे ते कॅल्शियम ऑक्साईड, हे जे दोन मटेरियल आहेत बॅरियम ऑक्साईड अँड कॅल्शियम ऑक्साईड, ह्या दोन्हींचं कोटिंग केलेलं असल्यामुळे मी सांगितलं की त्या ठिकाणी फक्त हीटच तयार होत नाही, त्या ठिकाणाहून लाईट रेज काय होतात, इमिट होतात. कुठून? हे जे टंगस्टन इलेक्ट्रोड आहेत त्या टंगस्टन इलेक्ट्रोड मधून, ठीक आहे, दोन्ही इलेक्ट्रोड मधून. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा कन्स्ट्रक्शनचा, द ग्लास ट्यूब इज फिल्ड विथ आर्गॉन गॅस ऍट लो प्रेशर, इथं लिहिलेलंच आहे, ठीक आहे. ही जी ग्लास ट्यूब आहे
इथे एक मिक्सचर आहे बघा, आर्गॉन प्लस निऑन आणि मर्क्युरी ड्रॉप थोडासा असतो, आर्गॉन चं मिक्सचर आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, आर्गॉन गॅसच काय यूज करायचा, तर आर्गॉन गॅस मुळे काय होतं, आर्गॉन गॅस हा इनर्ट गॅस आहे. ठीक आहे, लो प्रेशरला फिल्ड केलेला असतो, तर त्या ठिकाणी इनर्ट गॅस असल्यामुळे कुठलेही केमिकल रिएक्शन त्या ठिकाणी होत नाही, इझिली ब्रेकडाऊन होत नाही. त्यामुळे काय होतं की केमिकल रिएक्शन न झाल्यामुळे त्या ठिकाणी इन्सुलेशन प्रेझेंट राहतं दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये पूर्ण ट्यूब मध्ये. ठीक आहे, तर हा इनर्ट गॅस त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. निऑन गॅस सुद्धा काही ठिकाणी वापरलेला असतो, काही ठिकाणी निऑन प्लस मर्क्युरी किंवा आर्गॉन प्लस निऑन प्लस मर्क्युरी असं मिक्सचर त्या ठिकाणी यूज केलेलं असतं ऍट लो प्रेशर. ठीक आहे, नंतर कंट्रोल सर्किट कन्सिस्ट ऑफ चोक अँड स्टार्टर. आता बाकीचे जे डिव्हायसेस आहेत, कंट्रोल सर्किट आता हा स्टार्टर आहे. ठीक आहे, स्टार्टर म्हणजे काय सांगतो मी, नंतर चोक कॉईल आहे. चोक कॉईल तुम्हाला इमेज मध्ये स्टार्टर आणि चोक कॉईल दिसेल, इथे कॅपेसिटर यूज केलेला असतो हा एक. ठीक आहे, तर हे जे आहेत तुम्हाला इथे दिसत असतील की हे जे आहे म्हणजे लेफ्ट साइडला ही जी आहे ती चोक कॉईल आहे. ठीक आहे, ही चोक कॉईल आहे आणि हा पूर्ण तुम्हाला दोन टॅप दिसत असतील तर हा स्टार्टर आहे, कॅपेसिटरच आहे, ऍज अ स्टार्टर म्हणून तो यूज केला जातो. ठीक आहे, तर त्या ठिकाणी एअर टॅप दिलेला असतो आतमध्ये आणि हा जो आहे तो चोक कॉईल आहे, त्याचं फंक्शन मी सांगणारच आहे. त्याच्यानंतर जे इलेक्ट्रोड आपण म्हणतो, हे इलेक्ट्रोडच्या आउटर साइडच्या प्लग आहेत, जशी सॉकेट मध्ये आपण पिन इन्सर्ट करतो त्या पद्धतीने इथं दोन्ही ट्यूबच्या एंडला आतमध्ये इलेक्ट्रोड आहे, या एलिमेंटची कॅप आहे आणि हे जे आहेत ते तुमचे प्लग, जसे आपल्या टू पिन थ्री पिनला हे असतात पिन असतात, तशा ह्या टू पिन आहेत आणि इथून सप्लाय तुमचा कुठे जाणार आहे, आपल्या इलेक्ट्रोडला जाणार आहे. आणि हे जे बेसमेंट आहे ते कुठं फिक्स होणार आहे, आपल्या ट्यूब होल्डर मध्ये. ठीक आहे, ट्यूबचा जो बेस असतो त्याला या दोन्ही साइडला दोन होल्डर असतात आणि त्याच्यामध्ये हे फिक्स केलं जातं. ठीक आहे, आणि आतमध्ये त्याचे इलेक्ट्रोड आहेत. तर हे जे आहे ते सगळं कन्स्ट्रक्शन आपण बघितलेलं आहे, वर्किंग पाहायचंय. ठीक आहे, आता इनिशियली वर्किंग मध्ये काय बघा, इनिशियली कॉन्टॅक्ट ऑफ स्टार्टर आर ओपन वेन स्विच एस वन इज क्लोज द सर्किट गेट्स कम्प्लीटेड अँड हीट्स अप द इलेक्ट्रोड. इनिशियली काय होतं की हे जे कॉन्टॅक्ट आहेत डायग्राम मधले, म्हणजे कुठले, हे इथलं जे कॉन्टॅक्ट तुम्हाला दिसतंय हे ओपन आहे, आहे त्या पोझिशन मध्ये तुम्हाला स्टार्टरचं कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी दिसणार आहे आणि हा इनिशियल झाला. त्याच्यानंतर हा स्विच जर क्लोज केला, म्हणजे इथं जर तुम्ही क्लोज केलं, ठीक आहे, हा क्लोज केल्यानंतर आपला जो सप्लाय आहे तो कुठे जाणार आहे, या चोक कॉईल मधून या इलेक्ट्रोडला जाणार आहे आणि ते इलेक्ट्रोड काय होणार आहे, हीट्स अप होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रोड हिट्स झाल्यानंतर ऍट दॅट टाइम, थर्ड पॉइंट बघा, ऍट दॅट टाइम द चोक कॉईल डेव्हलप हाय व्होल्टेज अक्रॉस दी टू इलेक्ट्रोड नियर अबाउट 7000 to 8000. ठीक आहे, तर ह्यावेळेस काय होतं की ज्यावेळेस इलेक्ट्रोड हीट झाल्यानंतर चोक कॉईल एनर्जाइज होते, चोक कॉईल एनर्जाइज झाल्यानंतर ती जी चोक कॉईल आहे ती दोन्ही इलेक्ट्रोडच्या अक्रॉस व्होल्टेज बिल्डअप करते. आता ही व्होल्टेज किती दिलेले आपण, सिंगल फेजेसची सप्लाय म्हणजे 230 व्होल्ट, सिंगल फेज सप्लाय मॅक्सिमम किती असू शकतो, 230 व्होल्ट असू शकतो. 230 व्होल्ट सप्लाय दिल्यानंतर चोक कॉईलचं फंक्शन हेच आहे की मॅक्सिमम व्होल्टेज बिल्डअप करायचं, किती ते 7000 to 8000, 7000 ते 8000 व्होल्टेज त्या इलेक्ट्रोडच्या अक्रॉस तयार होतं. आणि त्या इलेक्ट्रोडच्या अक्रॉस व्होल्टेज तयार झाल्यानंतर इलेक्ट्रोडच्या अक्रॉस म्हणजे कुठं, या ट्यूबमध्ये दोन इलेक्ट्रोडच्या अक्रॉस ते व्होल्टेज बिल्डअप होतं आणि ते व्होल्टेज बिल्डअप झाल्यानंतर काय होतं की हे जे इलेक्ट्रोड आहेत ते हीट्स अप झालेले असतात ऑलरेडी आणि त्याच्यानंतर लाईट रेज इमिट व्हायला स्टार्ट होतात. त्याच्यानंतर ही जी ट्यूब आहे ती 1 meter to 1.5 meter इन बिटवीन ह्याच्यामध्ये त्याची लेंथ असते, मग एवढी जी पूर्ण ट्यूब आहे ती कंडक्ट होण्यासाठी काय होणार आहे, जास्त व्होल्टेज लागणार आहे, 230 व्होल्टला ती ब्रेक होऊ शकत नाही. त्या ठिकाणी जर पूर्ण ट्यूब कंडक्ट करायची असेल, पूर्ण ट्यूब मध्ये आर्क तयार करायची असेल, तर तुम्हाला जास्त व्होल्टेज लागणार आहे आणि ते व्होल्टेज किती असणार आहे, 7000 ते 8000 व्होल्ट जे चोक कॉईल तयार करत असते आणि हे विद इन सेकंड मध्ये प्रोसेस होत असते. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की स्विच ऑन केल्यानंतर ट्यूब लगेच ऑन होत नाही, थोडी ब्लिंक होते एक दोन वेळा आणि त्याच्यानंतर ट्यूब ऑन होते. तर ते ब्लिंक काय होते, तर हाय व्होल्टेज दोन्ही साइडला आणि ट्यूब ही तुमच्या दोन्ही एंडला अगोदर इथं कंडक्ट होते. तुम्ही ऑब्झर्व करा नीट ऑपरेशन ट्यूबचं,
तर ह्या दोन्ही साईडला तुम्हाला ट्यूब ऑन झालेला दिसेल, पण मधला जो हा जो स्पेस आहे तो ब्लॅक कलर मध्ये दिसत असतो. आता तो कधी पूर्ण व्हाईट कलर मध्ये किंवा पूर्ण ट्यूब कधी ऑन होते, ज्यावेळेस ही चोक कॉइल आपल्याला हाय व्होल्टेज देत असते त्यावेळेस 7000 ते 8000. आणि त्याच्यानंतर ही पूर्ण ट्यूब काय होते, ह्या आतमधल्या स्पेसचं आयनायझेशन होतं आणि त्याच्यानंतर आपली ट्यूब काय होते पूर्णपणे कंडक्ट होते, ठीक आहे, ड्यू टू चोक. त्याच्यानंतर बघा इथे नेक्स्ट पॉईंट दिलेलाच आहे, देअर फॉर इट इज सफिशियंट टू आयनाइज आर्गॉन गॅस इन द ट्यूब. तर हे जे व्होल्टेज आहे त्याच्यामुळे आयनायझेशन होतं आणि आयनायझेशन झाल्यानंतर ब्रेकडाऊन ऑफर होते आपल्या सगळ्यांना माहिती, ठीक आहे. नंतर द जनरेटेड हीट वेपराइज द फ्लोरेसेंट पावडर अँड आर्गॉन गॅस कंटेन अँड करंट स्टार्ट फ्लोइंग थ्रू बिटवीन टू इलेक्ट्रोड इन द ट्यूब. आर्गॉन गॅसचं आयनायझेशन झाल्यामुळे काय होतं, त्या हाय व्होल्टेजमुळे आयनाइज झाल्यानंतर काय होतं की त्याचे वेपर्स बनतात. हीट जनरेटेड हीट वेपराइज द फ्लोरेसेंट पावडर, फ्लोरेसेंट पावडरचं वेपराइज मध्ये कन्वर्जन होतं आर्गॉन गॅसचं आणि त्याच्यामुळे काय होतं की करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो एका इलेक्ट्रोडकडून दुसऱ्या इलेक्ट्रोड त्याच्यात, आणि आपण म्हणतो ते शॉर्ट सर्किट झालं किंवा ब्रेकडाऊन झालं, आर्क फॉर्म होतो आणि आर्क त्याच्यानंतर ड्यू टू दॅट व्होल्टेज इज डिस्चार्ज बिटवीन टू इलेक्ट्रोड अँड फॉल्स डाऊन अबो टू दिलेलं आहे बघा अबो 11 kV, ठीक आहे, अँड सेम अपेअर्स अक्रॉस द स्टार्टर कॉन्टॅक्ट, ठीक आहे. ते जे व्होल्टेज आहे ते 11 kV सॉरी हा 11 kV च्या एक मिनिट ते जे व्होल्टेज आहे ते तुमचं 11 व्होल्टच्या सॉरी 11 kV नाही ते 11 व्होल्टच्या बिलो फॉल होतं कधीपर्यंत, ज्यावेळेस तिथं आर्क तयार होते. कारण आपल्याला माहिती आहे शॉर्ट सर्किट केसमध्ये व्होल्टेज हे खूप कमी असतं आणि करंट हायर असतो त्या केसमध्ये, कधी जोपर्यंत तिथं आर्क तयार आहे, ठीक आहे. ते व्होल्टेज काय होतं, दोन इलेक्ट्रोडच्या अक्रॉस होतं, जोपर्यंत तिथं आर्क फॉर्म आहे स्टार्टर आपण कॉन्टॅक्ट ओपन होत नाही तोपर्यंत ते जे व्होल्टेज आहे ते 11 व्होल्टच्या बिलो काय होतं फॉल होतं डाऊन होतं आणि सेम अपेअरन्स अक्रॉस दी स्टार्टर कॉन्टॅक्ट, आणि तेच व्होल्टेज स्टार्टर कॉन्टॅक्टच्या अक्रॉस अपेअर झालेलं असतं कधी, ज्यावेळेस ट्यूब पूर्णपणे कंडक्ट होते त्यामुळे, ठीक आहे. इन दिस वे फ्लोरेसेंट ट्यूब गिव्ज कंटिन्युअस इल्युमिनेशन ऑन दी वर्किंग एरिया. आणि तुम्हाला लो व्होल्टेज म्हणजे बिरो 11 व्होल्टच्या बिलो सुद्धा तुमची ट्यूब ही ऑन राहते, ब्लिंक होत नाही. तुम्ही बघितलं असेल की व्होल्टेज कमी झालं 230 व्होल्ट नसलं तरी पण ती ट्यूब काय राहते ऑन राहते. आणि हे कधीपर्यंत होणार आहे 11 व्होल्ट पर्यंत आपली ट्यूब ही एकदा ऑन झाल्यानंतर तुमची ऑनच राहणार, ठीक आहे. तर हे जे वर्किंग आहे फ्लोरोसेंट ट्यूबचं, त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस बघू शकता तुम्ही, नो ग्लेअर आर ऑब्झर्व. तुम्ही जर बघितलं तर ट्यूबलाईट कडे जर बघितलं आपण तर कुठल्याही प्रकारचा ग्लेअर तयार होत नाही आपल्या ऑब्जेक्ट वरती, नंतर शॅडो तयार होत नाही कारण ट्यूबलाईटची लेंथ आणि ती सर्क्युलर शेप असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही ट्यूबलाईटच्या ठीक त्या ठिकाणी कुठे उभं राहिला तरी एक डार्क शॅडो तयार होते पण डार्क शॅडो तयार होत नाही. लाईफ लॉंग आहे इनकँडेसेंट लॅम्प जो आहे तो फिलामेंट लॅम्प त्याच्यापेक्षा आपल्या ट्यूबलाईटची जी लाईफ आहे ती जास्त आहे. आणि नंतर कूल लाइटिंग आहे, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं इनकँडेसेंट लॅम्प एक 15-20 मिनिटं जर ऑन ठेवला तुम्ही त्याला रिमूव्ह करायला गेला हात लावू शकत नाही विदाउट क्लोथ, ठीक आहे. पण ट्यूबलाईट किती वेळ तुम्ही ऑन ठेवली तरी जास्त हीट तयार होत नाही त्यामुळे ही कूल लाइटिंग आहे. आणि एनर्जी कन्झम्पशन इज लो, जी तो आपला 200 वॅटचा जो लॅम्प होता इनकँडेसेंट लॅम्प तो जेवढे इल्युमिनेशन देत होता तेवढंच इल्युमिनेशन आपली 40 वॅटची ट्यूबलाईट देते, ठीक आहे. म्हणजे 40 वॅट कुठं आणि 200 वॅट कुठं, त्यामुळे एनर्जी कन्झम्पशन पण या ठिकाणी होतं. डिसएडव्हान्टेजेस आहेत काय, इनिशियल कॉस्ट आहे ती आपल्या ट्यूबलाईटची जास्त आहे ऍज कम्पेअर टू इनकँडेसेंट लॅम्प. आता आपण इनकँडेसेंट आणि सॉरी फिलामेंट लॅम्प जो आहे किंवा इनकँडेसेंट म्हणतो आपण आणि ट्यूबलाईटचं कम्पॅरिझन इथे केलेलं आहे. बाकीचे लॅम्प आणि हे कम्पॅरिझन आता एलईडीचं कम्पॅरिझन केलं तर एलईडीचे ऍडव्हान्टेज जास्त आहेत, ठीक आहे. तर इनिशियल कॉस्ट ही ट्यूबलाईटची जास्त आहे. त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर इज नॉट युनिटी, पॉवर फॅक्टर युनिटी नाहीये. इथं एक सांगायचं राहिलं की पॉवर फॅक्टर काय युनिटी नाहीये, तर इथं चोक कॉइल आहे बघा इंडक्टिव्ह लोड आहे, तर ह्या चोक कॉइलमुळे पॉवर फॅक्टर हा आपला लॅगिंग मध्ये जातो. त्या ठिकाणी आपण कॅपॅसिटर पण वापरत असतो लिडिंग मध्ये जो पॉवर फॅक्टर आहे तो येण्यासाठी, पण तो पॉवर फॅक्टर पूर्णपणे रेजिस्टिव्ह होत नाही, ठीक आहे.
रीडिंग मध्ये येतो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट साठी हा कॅपॅसिटर वापरला जातो आणि हा जो स्टार्टर आहे तो पण कॅपॅसिटरच आहे पण तो स्टार्टरचं काम करत असतो ट्यूब स्टार्ट करण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस आहे स्टार्टिंग टाइम इज मोर दॅन इनकँडेसेंट लॅम्प. इनकँडेसेंट लॅम्प तुम्ही स्विच ऑन केल्यानंतर लगेच स्टार्ट होतो आणि ट्यूब जर आपण स्टार्ट केली तर 1-2 सेकंदानंतर आपली ट्यूब ऑन होते, लगेच स्टार्ट होत नाही. कारण ऑपरेशन मध्ये कारण सांगितलं मी की ट्यूबचे दोन्ही साइडचे इलेक्ट्रोड अधिक कंडक्ट होतात, त्याच्यानंतर हाय व्होल्टेज चोक कॉइल बिल्डअप करते आणि त्याच्यानंतर आपलं जे फंक्शन आहे स्टार्टरचं कॅपॅसिटरचे कॉन्टॅक्ट क्लोज होतात आणि पूर्णपणे जे व्होल्टेज आहे ते दोन इलेक्ट्रोडच्या अक्रॉस ऍपेअर होतं आणि ऍपेअर झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं आर्गॉन गॅसचं आयनायझेशन होऊन पूर्णपणे ट्यूब काय होते कंडक्ट होते. त्याच्यामुळे ह्या प्रोसेसला वेळ जातो आणि त्यामुळे स्टार्टिंग टाइम जास्त आहे ॲज कम्पेअर टू इनकँडेसेंट लॅम्प. त्याच्यानंतर इट डज नॉट गिव्ह नॅचरल लाईट अपिअरन्स. तुम्ही जर बघितलं तर व्हाईट कलरची ट्यूब लाईट असते, त्याच्यापासून आपल्याला जी लाईट भेटते ती पण व्हाईट इन कलर असते. व्हाईट का असते तर फ्लोरेसेंट पावडर ही व्हाईट कलरची असते, त्याच्यामुळे व्हाईट कलरची लाईट आपल्याला भेटत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणून नॅचरल लाईटचा अपिअरन्स येत नाही. आपल्या कुठलीही गोष्ट जर डोळ्यांना नॅचरल लाईट मध्ये बघायची सवय लागलेली असते पण तीच गोष्ट आपण ट्यूबलाईट मध्ये बघितलं तिचा अपिअरन्स वेगळा दिसतो. त्यामुळं डे कलर जे आहे ते इनकँडेसेंट लॅम्पच्या अंडर आपल्याला डे कलर लाईटचा अपिअरन्स येत असतो. हा आपण ट्यूबलाईट मध्ये हा डिसएडव्हान्टेज आढळून येतो. ठीक आहे, तुम्ही एखाद्या शॉप मध्ये गेला, उदाहरणार्थ एक क्लोथ स्टोअर आहे म्हणजे कापडाचं दुकान आहे किंवा गोडाऊन आहे, त्या ठिकाणी तुम्ही जर गेलात तुम्ही इन तेच जे कापड आहे ते आपल्या डे लाईट मध्ये बाहेर आणून जर बघितलं उन्हामध्ये तर त्याचा अपिअरन्स वेगळा दिसतो तुम्हाला. आणि तेच व्हाईट लाईट मध्ये बघितलं, एलईडी लाईट मध्ये बघितलं तर तेच कापड अपिअरन्स चांगला दिसतो तिथं. हा फरक आहे दोन्हींमधला. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस आहे स्पेस रिक्वायरमेंट इज मोर दॅन इनकँडेसेंट लॅम्प. तुम्ही जर पाहिलं तर ट्यूबला जास्त फिटिंग साठी जागा लागते, स्पेस रिक्वायरमेंट असते आणि लॅम्प मात्र एकच होल्डर आणि एक लॅम्प छोट्याशा जागेमध्ये याची तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता. एक डिसएडव्हान्टेजेस आहे. तर हे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहे, याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू टाइप क्वेश्चन विचारले जातील ऑनलाईन एक्झाम झाली तर. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍप्लिकेशन्स आहे. ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही बरंच काय लिहू शकता, डोमेस्टिक इन्स्टॉलेशन साठी वापरू शकता म्हणजे रेसिडेन्शियल पर्पज साठी 1 BHK फ्लॅट असतील, होम लाईटिंग असेल, ऑफिस, कमर्शियल मध्ये हॉस्पिटल्स कमर्शियल लाईटिंग मध्ये तुम्ही वापरू शकता म्हणजे हॉस्पिटल्स असतील, कमर्शियल कॉम्प्लेक्स असतील, सोसायटी असेल, स्कूल्स, कॉलेजेस, थिएटर्स, अशा बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही ट्यूबलाईट जे आहे फ्लोरेसेंट ट्यूबलाईट ती आपली यूज करू शकता. ठीक आहे, ऍप्लिकेशन मध्ये बरंच तुम्ही लिहू शकता कारण ट्यूबलाईट हे बऱ्याचशा ठिकाणी मोस्ट ऑफ द टाइम त्या ठिकाणी ऍप्लिकेशन साठी वापरलेली असते, यूज करतात. ठीक आहे, ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आणि आपली जी फ्लोरेसेंट ट्यूब आहे तर त्याच्यामध्ये हे जे आहे ते वर्किंग आपण पाहिलेले. ठीक आहे,